या वर्षी असणारी दुष्काळी परिस्थिती आणि आता उद्भवलेल्या अवकाळी संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत तासगाव कारखान्यानं यंदा FRP पेक्षा जास्त म्हणजेच 3150 रुपयांचा दर देण्याचे जाहीर केले आहे. कारखान्याचे सरसेवा खासदार संजय काका पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. येत्या 10 दिवसात संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. विचार करून आम्ही शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीनं FRP 3000 पेक्षा कमी असतानाही आम्ही एक रकमी 3150 शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 दिवसात हे पेमेंट जमा होणार आहे.